नमस्कार मिसेस नाशिकर चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण बघत आहोत पित्रांची पूजा पित्रांची पूजा ही पितृपक्षात केली जाते आणि ही पूजा आम्ही ह्या वर्षी चिखळोळच्या आमच्या गावच्या घरी करत आहोत आणि दरवर्षी मी नाशिकला करते कारण आणि आता खऱ्यासर रिटायर झाल्यामुळे आता आम्ही गावी आलेलो आहोत म्हणजे काही दिवस गावी काही दिवस नाशिकला असं आमचं चालणारच आहे तर आता इथे हा आमचा हा पितृपक्षातला पित्रांचा सण इथे आला म्हणून आम्ही आता इथे केलेला आहे सकाळी लवकर उठून मस्त आंघोळ वगैरे करून वरण भाताचा कुकर माझा लावून झालेला आहे आणि आता इथे मी भाजी करत आहे मिक्स भाजी जिरे मोरी घातलेली आहे सात आठ दहा हिरव्या मिरच्या आणि पाच सहा लसणाच्या मोठमोठ्या कांड्या अशा चांगल्या दळून घेतलेल्या आहेत आणि त्यातला हा ठेचा त्यात मी घातलेला आहे चमचाभर आणि त्यात कडीपत्ता घातलेला आहे चटणी घातलेली आहे एक चमचाभर आणि यात घातलेला आहे गवार गिलकं तोडकं आणि चवळी यात घातली आता हळद आणि चवीनुसार मीठ घालून आणि झाकण ठेवून आणि हा क कांदा लसूण मसाला मी बऱ्याचशा भाज्यांमध्ये वापरते तुम्ही नेहमी बघता आणि याला मी झाकून आता पाच ते सात मिनिट चांगलं मंदाच्यावर शिजवून घेणार आहे म्हणजे ही एक भाजी माझी आता ही तयार झालेली आहे आणि नंतर आता लगेच दुसरी भाजी तयार करायला घेते आता मी इथे बनवणार आहे आता मी लाल भोपळ्याची भाजी बनवून घेत आहे इथे मी आता कढई गॅसवर तापायला ठेवलेली आहे आता तेल टाकलेलं आहे दोन पळ्या आणि जिरे आणि मोहरी घालणार आहे जिरे मोहरी छान तडतडलं की नेहमीप्रमाणे हा मीठेचा म्हणजे पितृपक्षाच्या दिवशी जो माझा स्वयंपाक असतो ना त्यावेळेस मी हा ठेचा हमकाच बनवते दरवर्षी अगदी म्हणजे पटकन भाज्या होतात आता कडीपत्ता घातलेला आहे ठेचा घालून झाला जिरे मोरी घालून झाले आणि आता घातलेली आहे हळद आणि थोडी चटणी घातली आहे आणि मी यात थोडीशी साखर पण घालते म्हणजे खूप छान अशी चव येते आपल्या ह्या लाल भोपळ्याच्या भाजीला आणि खूप चविष्ट अशी लागते आणि साखर ना जाड असते ती नंतर ती कॅरेमलाईज होते आणि खूप सुंदर चव येते चवीनुसार मेठ घालून ही भाजी पण माझी आता फोडणी देऊन झालेली आहे वाफवून घेणार आहे दोन ते तीन मिनटात ही भाजी आपली तयार होते तिकडे ही आपली चवळ्यांची आणि म्हणजे मिक्स भाजी ती पण झालेली आहे इकडे डांगराची भाजी झाली मी ही मिक्स नाही केली डांगरांची भाजी याच्यामध्ये कारण मग गोडवा येऊन जातो दुसऱ्या भाजींना ना आणि आता मी कारले धुवून बाजूला ठेवून दिलेले चकत्या करून इथे मी भज्यांचं पीठ आणि पातोड्यांचं पीठ असं कोरडं याच्यात सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि वाटीवर घेऊन मी पातोड्या करणार आहे आणि बाकीच्या पिठाचे भजे करणार आहे आता आपली डांगराची भाजी पण झालेली आहे आता ही भाजी मी बा उतरवून ठेवून देते एका बाजूला आणि आता ह्या पिठामध्ये मी मीठ आणि हळद घालून घेतलेलं आहे मिक्स करून ठेवलेलं आहे एक वाटीभर ते पीठ घेणार आहे आणि त्याच वाटीने मी यात पाणी घातलेलं आहे पातोड्या करण्यासाठी ह्या घेरीपीठच्या पातोड्या म्हणतात आपल्याकडे घेरीपिटण्या पातोड्या म्हणतंच ना त्या शेतीच आणि हाऊ थोडसाटी असावी घालले आणि उकळ्या आलेल्या पाण्यामध्ये हे पीठ घालायचं आहे आणि चांगलं असं खिशी घेऊन घ्यायची आहे म्हणजे घेरीपिटण्या पाटोड्या आपल्या तयार होई जातील आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे म्हणजे खिशी घेऊन घेतलेली आहे खिशी घेऊन केलेल्या आहे ह्या पक्क्या पिठाच्या पाटोड्या आहेत ह्या आता हा गोळा झालेला आहे मी पोळपटावर आता ह्याच्या पातोड्या बनवून घेणार आहे आता पुन्हा ही में में ए, ले ले ए, 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 या दुसरी भाजी आपण करायला घेऊया म्हणजे आता मला कारले बनवून घ्यायचे आहेत इथे तेल घातलेलं आहे आणि कारले घालून दिलेले आहेत कारल्यांवर थोडीशी हळद घातलेली आहे मीठ घातलेलं आहे आणि कांदा लसूण मसाला घातला आहे कांदा लसूण मसाला याच्यामध्ये टाकायचा खूप छान चव येते आणि याला आता परतवून घेणार आहे मी याच्यात मी ठेचा नाही घातलेला आहे तुमच्या लक्षात आलं असेल कांदा लसूण मसाल्यानेच खूप छान या कारल्याला चव येते एरवी तुम्ही करू शकतात आता मी भेंड्यांची भाजी करून घेते तेल घातलं आहे नेहमीसारखं दोन पळ्या जिरे मोहरी घातलेले आहे चमचाभर ठेचा घातलेला आहे चांगलं परतवून घेतलेलं आहे आणि ह्या मस्त बारीक कट करून घेतलेल्या भेंड्या घातल्या आहेत मीठ घातलं आहे आणि थोडंसं झाकण ठेवून शिजवून घेतलं आहे नंतर थोडं उघडं ठेवून परतवून घेतलेल्या आहेत त्यांना आणि ह्या आळूवड्या लावून घेतलेल्या आहेत आळूवड्याची रेसिपी अवळवड्यांची रेसिपी आपल्या सरलास किचन व मिसेस नाचीकर चॅनलवर ऑलरेडी अपलोड झालेली आहे आणि इथे खीरही बनवून घेतलेली आहे मी भाजशी जोन खीर बनवली आहे आणि कढीही माझी आता बनवून झालेली आहे कढीचेही व्हिडिओ आपले भरपूर झालेले आहेत त्यामुळे आणि आता कढीमध्ये मीठ घालत आहे आणि कढी आपली इथे झालेली आहे माझ्या नननबाई आलेल्या आहेत आणि नंद यांना दोघांना आम्ही पित्राचं जेवण सांगितलेलं आहे आणि आता हे शेवटीचे उडदाचे वडे सकाळपासून आपण सगळा स्वयंपाक बघितलेला आहे आणि आता होत आहेत उडदाचे वडे हा शेवटचा आता आपली ही रेसिपी आहे आपल्या स्वयंपाकाची बघू शकतात उडदाचे वडे हे बघा आणि आता पित्रांचा नैवेद्य काढला जात आहे आमच्या अक्का हा नैवेद्य काढत आहेत हे आता आपलं स्लॅब असेल ते म्हणजे जसं आपलं घर असं ना घरच्या गच्चीवर हे नैवेद्य ठेवायचा असतो हा बघा आपण जो स्वयंपाक केला तो सगळा ठेवायचा आणि एक देवाला काढायचा बघू शकता हा पूर्ण स्वयंपाक छोटे छोटे सगळ्या वस्तू बनवलेल्या आहेत देवाला नैवेद्य देऊन झाला की नंतर आम्ही पित्रांचा नैवेद्य काढणार आहोत आणि तोही ठेवायचा आहे वरती जाऊन आता देवाला नैवेद्य आपल्या देऊन झालेलं आहे आणि आता जेवणाची तयारी करणार आहोत पित्रांची चला आता आपण जेवणाला घेऊया वाढायला म्हणजे कसं बाराच्या आत आपल्याला पित्र करायचे असतात ना म्हणजे जेवण बाराच्या आत दिलं गेलं पाहिजे आमच्या नळनबाई सगळं सांगत आहेत यांना हाय पक्रेवाय आठ आहे ना म्हणा नंदई भाऊ आणि नंदले ना सवाशिन पितर सांगेलशी आज आम्ही बस हां पाणी फिराय का ते ते जाता ना जाता येत नाही आमचं घर पत्र्याचं आहे ना मग पत्रावळी अशीवरती जाऊन ठेवताना येतो पाणी नाही फिरवत आहेत म्हणून खालीच पाणी फिरवून घेतलं त्याच्यासाठी ठेऊ थांबा थांबा, थांबा।, 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 थांबा। थां काही चुकलं माकलं असेल तर माफी करा आणि असाच आशीर्वाद तुमचा आमच्या पाठीमागे राहू द्या अशी प्रार्थना केली आणि पाया पडून घेतला आणि इथे आता खेळणार सरवरती पत्र्यावर पत्रावळी ठेवत आहे मी तुम्हाला मग अशीच म्हटली त्याप्रमाणे आम्ही म्हणजे ना सुरुवातीला पहिले जेव्हा आमचे बाबा वारले म्हणजे सासरे वारले ना पहिले पित्र केले होते हे आमच्या घरात आणि नंतर मग कसं मुलांच्या परीक्षेमुळे त्याच्यामुळे नव्हता येता येत हे सर्व विधी मी आमच्या नाशिकच्या घरी करायची तर आता कसं आहे थोडंसं रिलॅक्स झालेलं आहोत रिटायर झालेत करणार सर मग आता होत, था गावाला होतो तर मग गावाला इथे आम्ही मित्रांची पूजा केली माझी पूजा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू